नमस्कार, मी संतोष मिसाळ। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। जबरदस्तीने मोबाईल चोरून येणारी टोळी जेरवंद, 1,63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। हॉटेल व्यवसायाच्या अडून अवैध दारूधंदा करणाऱ्यास मोहोळ पोलिसांनी रंगेहात पकडले, 30,000 रुपयांचा दारू साठा जप्त। सागर लवटे यांनी स्वखर्चाने पथ देवे लावत केली दिवाळी साजरी। शॉर्ट सर्किटमुळे महावितरणचे 1,00,000 रुपयांचे साहित्य जळाले। पाण्यात बुडून एकाचा मृत्यू। आणि दामाजी न्यूजला प्रहारचा कोविड योद्धा पुरस्कार प्रदान। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। शहरातील विविध ठिकाणी जबरदस्तीने मोबाईल हिसकावून चोरून येणारी टोळी, विजापूर नाका पोलीस ठाणेकडील DB पथकांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे। अंबादास उर्फ बबलू शेखर जाधव, वय वर्ष 23, राहणार सेटलमेंट प्री कॉलनी नंबर 4, सोलापूर। दीपक मोहन जाधव, वय वर्ष 23, राहणार सेटलमेंट प्री कॉलनी नंबर 2, मंजुनाथ नगर, सोलापूर। मोहित नागेश जाधव, सेटलमेंट कॉलनी नंबर 2, चर्च जवळ, सोलापूर, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की विजापूर नाका पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शहरातील जवळी चोरी करून धुमाकूळ घालणारी टोळी विजापूर रोडवरील कुबेर कॉम्प्लेक्स येथे चोरीचे मोबाईल विकण्याकरिता येणार असल्याची बातमी मिळाली होती। त्यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावला। काही वेळाने तेथे वेगवेगळ्या मोटारसायकलवरून तिघे जण आले। त्यावेळी पोलिसांनी त्यांना हटकले असता पोलिसांना पाहून ते पळून जात होते। त्यावेळी त्या तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांचे नाव व पत्ता विचारला असता व त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ विविध कंपनीचे मोबाईल आढळून आले। तसे त्यांना ताब्यात घेऊन आरोपींची चौकशी केली असता आरोपींनी मोटारसायकलवरून डीमार्ट समोर, विजापूर नाका पोलीस ठाण्यात जवळ बाळे परिसरात, MIDC कारखान्यासमोरून या संपूर्ण परिसरातून जबरदस्तीने मोबाईल हिसकावून चोरून मित्रांना कमी पैशामध्ये विकत असल्याचे कबूल केले। त्यांच्याकडून चोरलेले मोबाईल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने असे मिळून एकूण 1,63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अवैध दारू विक्री प्रकरणी मोहोळ पोलिसांनी एका बड्या हॉटेल व्यावसायिकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल 30,000 रुपये रकमेचा दारू साठा जप्त केला आहे। 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:30 पोलिसांनी लांबोटी गावच्या शिवारातील भारत पेट्रोल पंपाच्या जवळ ही कारवाई केली। अनिल रामचंद्र गाडे, वय वर्ष 35, राहणार क्रांतीनगर मोहोळ, असे दारू साठा बाळगणाऱ्या आरोपीचे नाव आहे। या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की मोहोळ पोलिसांचे पथक अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी सावळेश्वर परिसरात गस्त घालत होते। यावेळी पोलिसांना तालुक्यातील लांबोटी गावच्या शिवारात एक हॉटेल व्यावसायिक देशी विदेशी दारूचे बॉक्स घेऊन थांबला असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी 17 नोव्हेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे, सहाय्यक फौजदार शेलार, पोलीस कॉन्स्टेबल महेश कटकदोंड, साठे थोरात यांचे पथक कारवाईसाठी रवाना केले। दुपारी 12:30 पोलीस पथकाने लांबोटी येथील भारत पेट्रोल पंपासमोर धाड मारली असता हॉटेल व्यावसायिक अनिल रामचंद्र गाडे हा तब्बल 30,200 रुपयांच्या दारू साठ्यासह आढळून आला। यावेळी पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन सर्व मुद्देमाल जप्त केला। त्यामुळे अनिल गाडे हा हॉटेल व्यवसायाच्या आडून बेकायदेशीर दारू विक्री करत असल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी मोहोळ पोलिसात अनिल रामचंद्र गाडे, वय वर्ष 35, राहणार क्रांतीनगर मोहोळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे हे करीत आहेत। मोहोळ पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध धंद्यावाल्यांचे धाबे मात्र धनानले आहेत। सांगोला तालुक्यातील लोटेवाडी गावातील वाड्या वस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य असल्याने सागर लवटे यांनी 200 ते 250 विद्युत खांबावर LED दिवे लावत दिवाळी साजरी करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे। तालुक्यातील लोटेवाडी गावातील अनेक वाड्या वस्त्यांवर असणारे पथदिवे बंद अवस्थेत होते। अंधाराचे साम्राज्य असलेल्या भागात सागर लवटे यांनी 200 ते 250 विद्युत खांबावर LED दिवे लावत दिवाळी साजरी करत सामाजिक बांधिलकी जपली।
यापूर्वी लॉकडाऊनच्या काळात सागरने सुमारे 500 कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप केले होते. शासकीय योजनांचा सर्वसामान्य जनतेला लाभ मिळवून देणे, गरजूंना पेन्शन योजना मिळवून देणे, विविध परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार करणे, तरुणाईचे वाढदिवस साजरे करणे आदी उपक्रम सागर लोटे हे राबवित आहेत. लोटेवाडी येथील सिद्धनाथ पतसंस्थेचे ते संस्थापक आहेत. शॉर्ट सर्किट होऊन महावितरणच्या निंबोणी येथील उपकेंद्रातील सुमारे 1,00,000 रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 सुमारास निंबोणी उपकेंद्र येथे फिडर लाईट शॉर्ट सर्किट होऊन त्याची ठिणगी पडून गवत जळत जाऊन उपकेंद्रातील महावितरण कंपनीचे फिडरचे साहित्य जळून सुमारे 1,00,000 रुपयांचे नुकसान झाले आहे अशी खबर मणिकांत नाईक यांनी पोलिसात दिली असून अधिक तपास पोलीस नाईक संतोष चव्हाण हे करीत आहेत. शेततळ्यातील पाण्यात पडून एका 50 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:30 पूर्वी एळगी येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी की एळगी येथील माळाप्पा मदगोंदा सोमुत्ते हे 16 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:30 दरम्यान एळगी येथील नामदेव महादेव गंगमई यांच्या शेतातील शेततळ्यात पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मयत झाला असल्याची खबर मयताचा भाऊ शिवगेनी सोमुत्ते यांनी मंगळवेढा पोलिसात दिली असून अधिक तपास पोलीस नाईक संतोष चव्हाण हे करीत आहेत. कोरोना काळात बजावलेल्या चोख कर्तव्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार शेतकरी संघटना व प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांच्या वतीने दामाजी न्यूजला कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दामाजी न्यूजचे ब्युरो चीफ राजेंद्र कुमार जाधव यांना स्मृतिचिन्ह सन्मानपत्र देऊन फेटा बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दामाजी न्यूजचे सिनियर करस्पॉन्डंट भारत दत्तू, करस्पॉन्डंट वासुदेव जोशी, प्रहार शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष प्राध्यापक संतोष पवार, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्राया माळी, तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे, प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन गरंडे, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे शहराध्यक्ष आनंद गुंगे, सुधीर हजारे यांच्यासह शकील खाटीक, युवराज टेकाळे, बापूसाहेब घोडके, राकेश पाटील, तानाजी पवार आदी जण उपस्थित होते. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.